नमस्कार नमस्कार आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आम्ही खूप खूप मनापासून स्वागत करतो। तर आज आमच्यासाठी एक आनंदाचा आणि सरप्राईज करणारा दिवस आहे, कारण आमच्या रत्नागिरी येथील PNG म्हणजे पुरुषोत्तम नारायण गाडगे अँड सन्स यांच्या ज्वेलरी दुकानाची एक शाखा रत्नागिरीत आहे आणि त्या दुकानामध्ये आज पैंजण महोत्सव आहे। आणि त्या पैंजण महोत्सवानिमित्त त्याचं उद्घाटन करण्यासाठी मला आईल आणि दादाला आम्हाला तिघांना बोलवलेलं आहे, खास आग्रहाचं आमंत्रण केलेलं आहे त्यांनी। त्यानिमित्ताने आम्ही तिघही चाललो आहे आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत। पर्वणीला उपस्थित कृष्णाई गजने यांचे आपण प्रथम स्वागत करूया। त्याबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे सुद्धा स्वागत। मी सर पुरुषोत्तम नारायण गाडगे सरापाणी जवेरी शाखा रत्नागिरी 191 वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या पिढीमध्ये आज कृष्णाई गजने यांच्या शुभ हस्ते पैंजण महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे। वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची या परंपरेला साजेशा नाविन्यपूर्ण डिझाईन घेऊन आज पैंजण महोत्सवाची पर्वणी ग्राहकांच्या भेटीला आली आहे। चला तर मग आपण कृष्णाईताईंच्या हस्ते प्रथम या महोत्सवाच्या फलकाचे अनावरण करूया। नमस्कार नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने, माझी आई शांती श्रीकांत गजने आणि माझा भाऊ अभिषेक श्रीकांत गजने। सुरुवातीला आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। नुकता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटला की विविध तसे सणासुदीचे कार्यक्रम असतात आणि सणासुदीचं म्हटलं की नटणं थटणं आलंच। आणि कुठली महिला अशी आहे की जिला नटायला आवडत नाही अशी क्वचितच महिला तुम्हाला सापडेल की जिला नटायला आवडत नाही। आणि नटणं म्हटलं की आपलं ह्या महिलेचं सौंदर्य अजून खुलवण्यासाठी दागिना आलाच आणि म्हणूनच तुम्हाला आज मी या ज्वेलरीच्या शॉपमध्ये घेऊन आले। आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना म्हणजेच पैंजण, आणि पैंजण म्हटलं की स्त्रीच्या पायाची शोभाच वाढते। पैंजणाच्या छुमछुम आवाजाने कसं घर अगदी भरल्यासारखं वाटतं, म्हणूनच तुम्हाला आज मी खास या पैंजण महोत्सवात घेऊन आले आहे। पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। यांनी दिलेल्या विनंतीला मान ठेवून आता आम्ही या पैंजण महोत्सवाचं उद्घाटन करतो, या फलकाचं उद्घाटन करूया। पैंजण महोत्सवाची पर्वणी ग्राहक भेटीला सज्ज झाली आहे असे आम्ही आनंदाने जाहीर करतो। येथे उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। तीर्थाताईंना विनंती आहे, त्यांनी मान्यवरांना भेटवस्तू देऊन सत्कार करावा। आता आपण या पैंजण महोत्सवात असलेल्या वेगवेगळ्या पैंजणांची माहिती करून घेऊया। आज आपण इथे पैंजणाबद्दल अधिक माहिती घेऊया। तर आपल्या इथे बघायला गेलात तर बऱ्यापैकी विविध डिझाईनची पैंजण आपल्याला बघायला मिळतील। त्यामध्ये तुम्हाला आवाजी पॅटर्नची पैंजण, छुमछुम करणारे पैंजण हे आहेत मॅडम, फॅन्सी पैंजण ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, ज्याच्यामध्ये मीना आहे, वेगवेगळे स्टोन त्यात लावलेले आहेत, विविध साईजमध्ये सध्या आपल्याकडे ते उपलब्ध आहे। त्याचबरोबर हा एक नवीन प्रकार आहे गुंजन पैंजण म्हणून, सध्या लग्नसराईचे दिवस हे सुरू होत आहे त्यामुळे लग्न समारंभामध्ये खास वापरण्यासाठी असे आकर्षक असे वेगळ्या प्रकारचे डिझाईन। त्याचबरोबर गुंजन पैंजणानंतर आपण बघूया या टाईपची जी एक गोफ पैंजण आहे, थोडं वेगळं पॅटर्न आहे ज्यामध्ये मीनावर केतो आणि गोफ पॅटर्नची डिझाईन देतो। आपण म्हणतो ना नाजूक पैंजण, त्या पैंजणांमध्ये हे येतात, म्हणजे कोणाला असे जाड पट्टीचे पैंजण आवडत नसतील ना तर त्यांनी असे नाजूक सुंदर डिझाईनचे पैंजण त्यांना नक्कीच आवडतील। गोफ पैंजणानंतर बघूया आपण डाय आवाजी पैंजण। शक्यतो हे पैंजण लहान मुलांसाठी वापरले जातात कारण यामध्ये घुंगराचा आवाज जास्त येतो, अशामध्ये छुमछुमचा आवाज जास्त येतो। या व्यतिरिक्त असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी पैंजण आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत,
ज्यामध्ये तुम्हाला झालर पैंजण येतात, पट्टी पैंजण येतात, सेलम पैंजण येतात, अशा विविध असंख्य आता नवीन तुम्ही डिझाईनमध्ये बघू शकता. साठी मजुरीवर 100% सूट ठेवलेली आहे. आम्ही जिथे राहतो रत्नागिरी मारुती मंदिर इथे हे शॉप आहे ज्वेलरीचं. तुम्ही रत्नागिरी जिथे कुठे राहत असाल तर नक्की भेट द्या. त्याचबरोबर या शाखेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आमची सगळी माणसं राहतात ना, इथे देखील अवेलेबल आहेत ना. आपली ही ऑफर आपल्या 11 ब्रांच मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपली ही ब्रांच मारुती मंदिरवर 2 मिनिटांवर मजगाव रोडला आनंद कलश बिल्डिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्या ब्रांचेस कोकणमध्ये रत्नागिरीमध्ये आहे, चिपळूणला आहे, एक सराफकट्टा आमची मेन ब्रांच आहे, त्याच्यानंतर विश्रामबागला आहे, तिथून जवळ मिरजला आहे, कोल्हापूरमध्ये एक आहे, इचलकरंजीला आहे, कराडला आहे, आणि कर्नाटकमध्ये आपल्या 3 ब्रांच आहेत, एक बेळगावला आहे, एक विजापूरला आहे आणि एक जमखंडीला आहे. अशा विविध ठिकाणी पैंजण महोत्सव चालू आहे, तुम्ही नक्की भेट द्या. मला देखील आवडले आहेत आणि असा आम्ही पण एक घेणारच आहोत. तुम्ही देखील भेट द्या, अगदी आकर्षक आणि मस्त. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऍड्रेस सगळा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलाच आहे, किंवा एखादी कमेंट पिन करीन तिथे ऍड्रेस दिला आहे. श्रावण महिना देखील सुरू झालेला आहे आणि आता एकाच महिन्यात आपले लाडके गणपती बाप्पा पण आपल्याला भेटायला येणार आहेत, आपल्या घरी येणार आहेत. तर त्याची तयारी तर करायला हवीच ना. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आभूषण. गणपती बाप्पासाठी विविध चांदीचे आभूषण, अशीच विविध चांदीचे आभूषण तुम्हाला घ्यायची असतील ना तर इथे PNG यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये देखील उपलब्ध आहेत. तर कपाळावर लावायचा किरीट, त्याचबरोबर समोर असलेलं शुंडाभूषण, गणपतीच्या कानामध्ये आपण लावतो ते कान, हातामध्ये 2 प्रकारची अस्त्र, एका याला तुम्हाला बघायला मिळालं तर तुम्हाला त्रिशूळ, दुसऱ्या साईडला परशूळ, त्याचबरोबर हातामध्ये तोडे, गळ्यामधला जास्वंदीचा हार, फॅन्सी पॅटर्नमधले फुलांचा हार, त्याचबरोबर देवासमोर ठेवलेलं केवडा पान, समोर ठेवला विडा सुपारी, चांदीचा उंदीर आणि आपल्या गणपती बाप्पाचा सर्वात आवडतीचा प्रसाद म्हणजे मोदक. त्याचबरोबर इथे चांदीची समई देखील आहे आणि इथे बघा हे फळांचं ताट आहे. यामध्ये मॅडम केळी आहे, अननस आहे, समोर पेरू आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, सफरचंद आहे आणि इथे हा लक्ष्मी दिवा आहे. आणि गणपतीचं आवडतीचं फुल म्हणजे जास्वंद. त्याचबरोबर गणपतीसाठी आपल्याला लागणार आहे विविध प्रकारच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत चांदीमध्ये आपल्याकडे ज्या उपलब्ध होतात त्या सर्व इथे बघायला मिळतील. आम्हाला तर हा पैंजण महोत्सव खूप आवडला. प्रत्येक महिलेची आवड निवड वेगवेगळी असते आणि म्हणूनच PNG यांनी प्रत्येक महिलेची आवड जपण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला आहे. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल, नक्की ते व्हिजिट करा. PNG ज्वेलर्स हे पिढ्यांपिढ्यांचा वारसा असणारे सोन्याचे व्यापारी आहेत आणि इतके वर्ष बाजारात टिकणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्यांनी प्रत्येक ग्राहकाचा विश्वास संपादन केला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. PNG ज्वेलर्स यांच्या पैंजण महोत्सवाला देखील नक्की भेट द्या. विविध प्रकारचे पैंजण, तेही पैंजणांच्या मजुरीवर 100% सूट.
या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या PNG यांच्या शाखेला नक्की भेट द्या. थँक्यू.